डायरेक्टर ऑफ फायर एंड सेफ्टी हांच्यानी वेगवेगळ्या हायस्कूलांनी कॉम्पिटिशन्स घेतली आणि त्या निमित्तात नॉट ओनली द अवेअरनेस बट एक अट्रॅक्शन जे भुरग्यांक फायर एंड सेफ्टी हाज्या बद्दल आशिल्लो अवेअरनेस आशिल्लो आणि त्याच बरोबर तांकां एक क्रिएटिविटी तयार करपाची संद सगळ्या स्कुलांतल्यान दिली आणि ज्या भुरग्यांक अवॉर्ड फावो जाले त्या सगळ्या भुरग्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. तिसरी गजाल, आमचे सगळे फायरमॅन पासून फायर ऑफिसर पर्यंत सगळ्या जणांक वेगवेगळी सर्टिफिकेट्स आसतले, अवॉर्ड आसतले. बेस्ट फायर स्टेशन मेंटेन करपा खातीर जे जे पुरस्कार फावो जाल्या त्या सगळ्या ऑफिसरांचे हांव खूब खूब अभिनंदन करता आणि निश्चितच ते अवॉर्डाक पात्र आसात, तांचे तोखणाय करता. ISO सर्टिफिकेशन फावो जाल्ले आणि त्याच बरोबर आमकां ऑक्युपेशनल हेल्थ फावो जाल्ले आमचे फायर ऑफिसर्स, आमचे फायर ऑफीस डायरेक्टर ऑफ द फायर एंड सर्विसीस हे देशातले दुसरे किंवा तिसरे आसतले. इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी, म्हणजे डायरेक्टर ऑफ फायर एंड सेफ्टी एका ISO सर्टिफिकेशन आणि ऑक्युपेशनल हेल्थ सर्टिफिकेशन फावो जाला ही गोयकारा खातीर खरोखरच अभिनंदनाची गजाल आसा आणि हांव डायरेक्टर बाब रायकर आणि त्याच्या पुराय टिमीचे अभिनंदन करता ISO सर्टिफिकेशन आणि ऑक्युपेशनल हेल्थ या सर्टिफिकेशनच्या बद्दल. तांच्यांनी केल्ले काम, तांच्यांनी केल्लो सगळो, ताच्या खातीर केल्लो प्रयत्न निश्चितच रित्या वाखवणे जोगे आसा. तांच्यांनी आपल्या डिपार्टमेंटाक ISO सर्टिफिकेशन आणि ऑक्युपेशनल हेल्थ ही सर्टिफिकेशन मिळून घेतले. म्हाका दिसता तांचीच देख घेऊन बाकीची जी सगळी डिपार्टमेंट्स आसा या बाकीच्या डिपार्टमेंटाक अशा पद्धतीत ISO सर्टिफिकेशन मेळपाक शकता. त्या खातीर बाकीच्याय सगळ्या डिपार्टमेंटांनी ISO सर्टिफिकेशन मेळपा खातीर सातत्यात प्रयत्न करचे, जेणेकरून एक शिस्त डिसिप्लीन खूब बऱ्या पद्धतीची प्रत्येक डिपार्टमेंटात येतली आणि त्याच कार्य आणि तत्परतेत सगळे जण सदोदीत काम करतले. फायर अँड डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्विसीस इज रिकॉग्नायज इन्स्टिट्यूट बाय द होम मिनिस्ट्री. हांव फाटल्याय फावटी सांगिल्लें की रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ द नागपूर हांच्यांनी गोवा डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्विसीस एका रिजनल इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिल्या आणि गोंयातलेच न्ही तर बाकी देशावयल्यान कितलेशेच जाण फायर अँड सेफ्टीची ट्रेनींग घेवपा खातीर सातत्यात आमच्या राज्यात येता ही अभिमानाची गजाल आसा. आणि डे बाय डे वेल इक्विप्ड डायरेक्टर ऑफ फायर अँड सर्विसीस हाज्या खातीर लागपी सगळे इक्विपमेंट्स आसतले, व्हिकल्स आसतले, सातत्यात आमी पुराय करता. हाज्याय फुडें होम डिपार्टमेंटा कडल्यान तांकां जाय तो सपोर्ट हो दिलो वयतलो. हांव तोखणाय करता आमच्या सगळ्या फायर ऑफिसरांची, कारण ह्या पुराय वर्सांतलो जर आमी नियाळ घेतलो आसत जाल्यार आमी पळयता नंबर ऑफ फायर कॉल्स तांच्यांनी जे अटेंड केले, वीच इज डायरेक्टली 3258 फायर कॉल्स हे तांच्यांनी अटेंड केले. नंबर ऑफ नॉन फायर एमर्जन्सी, नॉट ओनली द फायर एमर्जन्सी बट बरेचशे फावटी कोण तरी उदकांत पडलो, कोण तरी रस्त्यार एक्सिडेंटान फसलो, कोण तरी गाडयेंत पडला ताका काडपाक मेळना, अशे वेगवेगळी फायर म्हणजे कॉल्स जी आसा ही फायर डिपार्टमेंटा कडेन येता. ती 3955 ऑल टुगेदर 7213 कॉल्स ह्या 365 दिसांक तांच्यांनी सगळ्या फायर स्टेशनांनी अटेंड केल्या. तुम्ही लक्षात घेतला आसतले 365 दिसांक 7213 कॉल अटेंड करता आसतना सातत्यात बिझी आसलेले अशें हें डिपार्टमेंट आसा. बट त्याच बरोबर सांगपाक आनी एक खोस भोगता की गोंयकार सहसा फुटींग कॉल्स करिनात. आतां पर्यंत फक्त फाटल्या वर्साक 9 फुटींग कॉल म्हणजे फायर नासतना बेश्टेच तांकां फायर म्हणून आफप ही 9 कॉल रजिस्टर्ड जाल्या, हाची दखल घेवची कोणीच अशा पद्दतीन म्हणजे चुकून सुद्दां फायर डिपार्टमेंटा कडेन अशा पद्दतीन फेक कॉल्स जी करपाक जाय ती केन्ना करची न्ही, कारण एमर्जन्सी कॉलाक वचपाची आमची गाडी उरूं शकता. आतां पर्यंत आमी लायफ सेव कितले केल्या ते जर पळयत, लायफ लॉस्ट कितल्यो जाल्यो जाल्यार 10 ह्युमन लायफ ह्यो डायरेक्ट फायरा खातीर गोंयांत फाटल्या एकाच वर्साक वेगवेगळ्या फायर इन्सिडंट्सांनी. मागीर रिसंटली जाल्लो फायर इट इज अ इलेक्ट्रिकल शॉक इन्सिडंट्स आसतले किंवां बाकीचे फायर इन्सिडंट्स, हितूंत 10 डायरेक्ट फायर हातूंतल्यान ह्युमन लायफ लॉस जाल्या, 2 एनिमल लायफ जाल्या. बट ड्यू टू द अदर एक्सिडंट नॉट ओनली द फायर 115 ह्युमन लायफ आमकां वेगवेगळ्या एक्सिडंटांच्यानूय लॉस जाल्ली आसा, 54 एनिमल लायफ लॉस जाल्ली आसा. आमी आतां पर्यंत इंजर्ड जाल्ले 10 आसात, तेज्याच बरोबर एक्सिडेंटान इंजर्ड जाल्ले 25 आसा. बट सगळ्यात महत्वाचो इशू जो आसा, आमी फायर इन्सिडंट्सांतल्यान कितल्या जणांची लायफ वाचयली, जर आसा 7 जणांची लायफ
आम्ही फायर इन्सिडेंसातल्यान वाचोवपाक शकले त्याबद्दल हांव म्हज्या फायर सेफ्टी ऑफिसरांचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. 7 जणांक तुम्ही डायरेक्टली जीवनदान दिवपाक शकले, आपलो जीव धोक्यात घालून तुम्ही दुसऱ्याचो जीव वाचोवपा खातीर सातत्यात तत्पर रावता त्या खातीर तुमचे हांव अभिनंदन करता. पुराय प्रॉपर्टी जर आमी सेव केली ह्या वर्साक जर कितली पळयत आसत जाल्यार इट इज एप्रॉक्सिमेटली 169.53 crores ती प्रॉपर्टी वेगवेगळ्या फायर इन्सिडंसांतल्यान आमी सेव केल्ली आसा, ती तितकीच तोखणायची आसा. आनी लॉस जाल्ली प्रॉपर्टी जर आमी पळयत जाल्यार एप्रॉक्सिमेटली 81 crores ऑफ द प्रॉपर्टी ही लॉस जाल्ली आसा. हांवें फक्त आंकडे इतक्याच खातीर सांगले, आमी थोडीशी जर फायर सेफ्टी आमी घेतली आसत, प्रिकॉशन्स जर घेतली आसत, आमी प्रॉपर्टी सेव करूं शकता, आमी लायफ वाचोवपाक शकता. आनी ताकाच लागून ड्युरींग द कंस्ट्रक्शन फायर सेफ्टी इक्विपमेंट्स इज रिक्वायर्ड आनी वीच इज अ कंपलसरी. सर्टिफिकेट घेवप किंवां फायर सेफ्टी आसप आनी टायम टू टायम परत 5 वर्सांनी रिन्युअल करप हेंय गरजेचें आसा. तें सातत्यात काम आमचे फायर सेफ्टी आनी ऑफिसर हे करीत आसता, सगळ्या लोकांनीय बी ताका लागून सहकार्य करचें अशें म्हाका दिसता. आमी ह्या पुराय वर्सभरांत 2 इन्सिडंट्स आमी म्हत्वाचे गोंयांत आमी विसरूं शकना. फायरीच्या बाबतींत एक बर्जर पेंट हेका लागलेलो उजो जो कंटिन्युअसली आमी म्हणटा की 48 वरां तरी उजो हो पेटांत उरलो आनी ताजेर सगळ्या परीचे प्रयत्न आमच्या डायरेक्टरेट ऑफ फायर अँड सर्विसीस ह्या सगळ्या अप्रॉक्सिमेटली 60 पेक्षा चड फायरमॅन ह्या त्या हाज्या खातीर वावुरताले. आपलो जीव धोक्यात घालून तांच्यांनी उजो पालयता आसतनाय बी हांवेंनूय स्वता थंय वचून इन्स्पेक्ट केला. डायरेक्टरा पासून ते कंटिन्युअसली म्हणजे 24 वरां आमचे टोटल ऑफिसर्स हे कंटिन्युअसली त्या हाजेर थंयसर प्रेजंट आशिल्ले. हांव आयच्या फायर सेफ्टी डेच्या दिसा म्हज्या पुराय फायर डिपार्टमेंटाक अभिनंदन करता. तुमी करीत आसलेले काम हे सरकाराच्या आनी लोकांच्या यादीत सदोदीत उरतले. तुमचे लोकां खातीर तुमी वावरीत आसा.